जयसिंगपुरात इस्लामपूर पॅटर्न राबवा. पालिकेतील संयुक्त बैठकीत खासदार माने यांचे आवाहन. रेड झोन मधून आलेला इस्लामपूर पॅटर्न जयसिंगपुरात राबवा. लोकांना विश्वासात घेऊन युद्ध पातळीवर उपाययोजना राबवून जयसिंगपूर वासियांच्या मनात निर्माण झालेली भीती कमी करण्यासाठी कुणाचाही मुलाहिजमा न ठेवता काम करावे असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केले. जयसिंगपुरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन खासदार माने यांच्या पुढाकारातून आज प्रशासन, लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि नागरिकांची पहिल्यांदाच संयुक्त बैठक झाली. येथील पालिकेच्या नाट्यगृहात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत ही बैठक झाली. बैठकीत खासदार माने म्हणाले, येथून पुढचा काळ सर्वांनी स्वयंशिस्तीचे पालन करावे. निष्काळजीपणा न करण्याची खुणगाट प्रत्येकाने मनाशी बांधावी. प्रशासनाने लोकांशी समन्वय साधत काम करण्याची गरज आहे. सुदैवाने जयसिंगपूरला आतापर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नव्हता, पण बाहेरून आलेल्या लोकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना प्रत्येक पातळीवर सर्वांनी जबाबदारीने वागण्याची गरज आहे. कोरोनाचा प्रसार संसर्ग पद्धतीने होणार नाही याची काळजी घ्यावी. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनात समन्वय असायला हवा. आता सर्वांनी अलर्ट होण्याची गरज आहे. कोरोनाची चेन ब्रेक करण्याची गरज आहे. बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाने विलगीकरण करा. याबाबत खासदार आमदार यांनी काही सांगितले तरी प्रशासनाने न ऐकता संस्थात्मक विलगीकरण करावे. तसेच संपूर्ण शहराचे पुन्हा एकदा सर्वेक्षण करावे. जयसिंगपूरचा एकही नागरिक कोरोनाला बळी पडता कामा नये अशा पद्धतीने प्रशासनाने काम करून लोकांना भीती न बाळगण्यासाठी आवाहन करावे. आजची वेळ महत्वाची आहे. राजकारण नंतर करता येईल, पण आता या लढाईत सर्वांनी मिळून एकत्रितपणे काम करून कोरोनावर मात करा. माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले, कोरोनाच्या संकटापासून आपल्याला पळून जाता येणार नाही, लढावेच लागेल. दुर्दैवाने या लढाईत प्रशासन कमी पडत आहे. येथून पुढच्या काळात प्रशासनाने सर्वांना बरोबर घेऊन प्रशासनाने प्रभावी उपाययोजना राबवावी. संस्थात्मक विलगीकरण सध्या व्यवस्थित होत नसून याबाबत प्रशासनाने अधिक लक्ष द्यावे. पोलीस अधीक्षक श्रीनिवास खाडगे म्हणाले, आतापर्यंत जयसिंगपुरात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही हे केवळ सर्वांनी एकत्रितपणे केलेल्या कामाचे यश आहे. पण आता बाहेरून येणाऱ्या लोकांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होत असून सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. तरुणांना कोरोना होत नाही, दुसऱ्याला झाला तर मला होणार नाही अशा गैरसमजुतीत कोणीही राहू नये. प्रांताधिकारी विकास खरात म्हणाले, येथून पुढे प्रशासनातर्फे कडक उपाययोजना राबवल्या जातील आणि या उपाययोजनांना सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे. जयसिंगपूरमध्ये सर्वांचे सर्वेक्षण करण्यात येत असून रेड झोन मधून व परराज्यातून येणाऱ्या प्रत्येकाचा स्वॅब घेतला जाईल. पालिका प्रशासनाने सर्वांना बरोबर घेऊन काम करावे. मुख्याधिकाऱ्यांनी लोकांमधून तक्रार येणार नाही अशा पद्धतीने काम करावे. बाहेरून येणाऱ्या प्रत्येकांचे विलगीकरणावर ठाम राहावे. डीवायएसपी किशोर काळे म्हणाले, सर्वांच्या सहकार्यामुळे आतापर्यंत जयसिंगपूरमध्ये शिरकाव आला नव्हता, पण बाहेरून आलेल्या व्यक्तींमुळे कोरोनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाचे 14 दिवस विलगीकरण केले जाणार आहे. बाहेरून येणाऱ्या सर्व लोकांची माहिती तपासणी नाक्यावर घेऊन पालिका प्रशासनाला उपलब्ध करून दिली जाईल. नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने म्हणाल्या, आमची तळमळ गावासाठी असून आमच्या सूचनांना प्रशासनाने किंमत द्यावी व उपाययोजना राबवावी. सगळ्यांनी जबाबदारीने वागण्याची गरज असून बाहेरून येणाऱ्या लोकांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी. नागरिकांनी भीती बाळगू नये. मुख्याधिकारी टीना गवळी म्हणाल्या, ज्या भागात रुग्ण राहतात तो भाग प्रतिबंधित केला असून तेथे औषध फवारणी सुरू आहे. बाहेरून येणाऱ्या सर्वांचे विलगीकरण करण्यात येत असून याबाबत प्रभाग समित्यांनी दक्षता घेऊन पालिका प्रशासनाला सहकार्य करावे. आरोग्य अधिकारी डॉक्टर खटावकर यांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या कुटुंबियांना CPR मध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले असल्याचे सांगितले. नगरसेवक सर्जेराव पवार म्हणाले, शहरात आलेल्या या त्या रुग्णांचा निगेटिव्ह रिपोर्ट पहिल्यांदा आला नसता तर आजची ही वेळ आली नसती. आता सर्वांनी प्रभावी उपाययोजना राबवण्यासाठी धोरण राबवले पाहिजे. यावेळी शैलेश आडके यांच्यासह अनेकांनी सूचना केल्या. तुम्ही मला कितीही विरोध करा, माझं ऐकू नका, तरी मी तिथेच पडून असते. दवाखान्यात असते, माझी लहान मुलगी आहे, तिला मी घरी पाठवलंय सासरी. माझे मिस्टर डॉक्टर आहेत, मी डॉक्टर आहे, मी पेशंट बघते. पेशंट बघून मग मी नगरपालिकेत येते. 24 तास मी हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे. कॉन्टॅक्ट का ठेवत नाही, कारण मी पण पॉझिटिव्ह होऊ शकते. तुम्ही मला फोन रात्री 1 वाजता जरी केलं, माझा तुम्ही कॉल रेकॉर्ड चेक करू शकता. नागरिक मला बिनधास्त रात्री 1 वाजता फोन करतात, त्यामुळे मी या छोट्या मोठ्या गोष्टींकडे बघतच नाही. कालच कोणीतरी सांगितलं होतं, RR आबांचं वाक्य आहे की बडी बडे शहरों में छोटी छोटी बातें होती है, पण शहर माझं आहे, नागरिक माझे आहेत, हे नगरसेवक माझे आहेत. अधिकाऱ्यांच्या कुठल्याही गोष्टीला आम्ही या ठिकाणी
लक्ष पण घालणार नाही, पण नक्कीच जर आमच्या तळमळीला तुम्ही तिथे दाद दिली नाही तर मग आम्ही आमचा आवाज उठवणार, कारण ही तळमळ आमची गावासाठी आहे, आमच्या नागरिकांसाठी आहे. तुमच्या चुकीमुळे जर माझं गाव वेठीस धरलं जात असेल तर कदापि आम्ही शांत बसणार नाही आणि संयमाने आम्ही तुम्हाला सहकार्य करू. मी क्लिअर पहिल्यापासून केलं होतं की यामध्ये दोनच ठेवा, 60 रूम घेतलेले होत्या, बरोबर आहे का नगराध्यक्ष मॅडम? 60 रूम घेतलेल्या होत्या, त्यामध्ये आपल्याला दोन दोन एका ठिकाणी ठेवता आले असतील. एकच टॉयलेट सगळ्यांनी वापरलाय, त्या ठिकाणी जे जे होते ते जेल स्कूलमधले सगळ्यांचे स्टॉक घ्यावे लागणार आहे, ही पहिली गोष्ट. कारण दुसरी होती ते पण त्यांचे पण घ्यावं लागणार, कारण टॉयलेट एकच, चारच टॉयलेट आहे आणि चार टॉयलेटमध्ये 60 जण होती, 60 जण म्हणतो 15 जण, म्हणजे ह्या लोकांची सुद्धा, या लोकांच्या बाबतीतला. दुसरी गोष्ट, कुठलाही होम क्वारंटाईन केलेल्याची त्याची कुठलीही जबाबदारी कोणीही घेत नाही, तो बाहेर फिरतो काय करतो काही सुद्धा नाही. या नगर पीएससी कडनं त्याची चौकशी व्हायला पाहिजे होती, हजेरी व्हायला पाहिजे होती, तो आहे का, क्वारंटाईन होतो का नाही होतो. नगरसेवक म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने जबाबदारी स्वीकारतो, पण प्रत्येक वेळेला आम्ही तिथं बघू शकत नाही, काही वेळा बाहेर फिरतात. त्यांच्यातल्या नर्स किंवा अंगणवाडी शिक्षिका काहीतरी तिथं चौकशी केली पाहिजे की होय बाबत तुम्ही आहे का, साधं व्हिडिओ कॉलिंग तर होणं गरजेचं आहे. सगळेजण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या सगळ्या प्रक्रियेमध्ये असतात, निश्चितपणे या सगळ्यावर त्यांच्यावर प्रचंड लोड या काळामध्ये. एकही सुट्टी मला वाटतं प्रशासनाला या काळामध्ये या ठिकाणी मिळालेली नाही. दिवस रात्र आपलं कुटुंब घरामध्ये ठेवून ही मंडळी खऱ्या अर्थानं समाजसेवेसाठी खऱ्या अर्थानं वाहून घेत आहेत. या परिस्थितीमध्ये आपल्याला सर्वांची जबाबदारी की या परिस्थितीमध्ये त्यांना कायमपणे आपली साथ मिळाली पाहिजे. मी साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन, जवळपास गेल्या 2 महिन्यांपासून आपण हे कोरोनाशी युद्ध करतोय. एक सुदैवाची आपली परिस्थिती अशी आहे की जगामध्ये काय चाललंय, पुढं जे लोक आहेत, जे देश आहेत की ज्या देशांमध्ये या पॅन्डेमिकनी कहर केलेला आहे, त्यांची अवस्था आपण पाहतोय काय आहे ते. मग अमेरिकेसारखा बलाढ्य देश असेल, इटली असेल, रोज 2-2500 लोक त्या ठिकाणी कोरोनाग्रस्तांचं मरण आपण रोज पाहतोय टीव्हीला, आणि तोच कोरोना आज आपल्याला इथं आपल्या जयसिंगपूरमध्ये पाहायला मिळतोय. एक सुदैवाची गोष्ट ही आहे की तुम्ही सर्व जयसिंगपूरकरांनी, सर्व राजकीय नेतृत्व आणि सर्व कर्मचारी जे काय असतील, रहिवासी, नागरिक, नगरसेवक, त्यांनी त्याला गेल्या 6 दिवसांमध्ये चांगला लढा दिलेला आहे. आणि त्याचाच एक परिपाक म्हणून अगदी सांगलीला लागून असलेलं जयसिंगपूर, सांगली रेड झोन झालं तरी सुद्धा जयसिंगपूरमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण आपल्याला आढळला नाही. उदाहरण तर आपल्या समोर असं आलं की तो व्यक्ती तिथे गेला आतमध्ये, आणि जाताना आतमध्ये त्याने काय सांगितलं, मी लेबर आहे, मला मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे. त्याने हे नाही सांगितलं की मी बाहेरून आलेलो, आणि तो मेडिकल सर्टिफिकेट घेऊन बाहेर गेला. आणि जेव्हा तो गावात गेला तेव्हा गाव पातळीच्या समितीने सांगितलं तू इथं कसं काय आलास आम्हाला सांग, तर मग त्यावेळेस ते सगळं पितळ उघडं पडलं त्याचं, की तो खोटं बोलला होता सीपीआर प्रशासनाशी. त्यामुळं अशा मध्ये आता यात आपल्याला दोनच गोष्टी करता येतात. एक तर तुम्ही जो मुद्दा मांडला तो व्हॅलिड आहे, तर सॉफ्टवेअरचा डाटा जर आपल्याला त्या ठिकाणी अवेलेबल तुम्हाला करून देताना शक्य असेल नगरपालिकांना, तर मी शिंदे साहेबांशी मी आणि प्रांत साहेब सगळ्या नगरपालिकांना किंवा ग्रामपंचायतींना लावता येण्यासारखं आहे का आपल्याला? एक्झॅक्टली सर, एक्झॅक्टली. ते जर आपण कॉर्डिनेट केलं तर गाव आणि शहर हे लूप मध्ये राहील की नेमका आमच्याकडचा कोण पेशंट आहे काय आहे, आणि जर तो जाऊन तपासणी करणार नसेल तर हे पाठपुरावा करतील. एक्झॅक्टली सर. आणि ह्यातला सर दुसरा ह्याचा मुद्दा सांगतो, असे काही लोक आपल्या निदर्शनास आले तर असे काही लोक म्हणण्यापेक्षा इन शॉर्ट तुमच्या वॉर्डमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती त्याचं कंपल्सरी मेडिकल झालेलंच असलं पाहिजे त्याचं. आणि त्याचा आता रेड झोन म्हणतात तर तुम्हाला एक प्रोसिजर क्लिअर आहे म्हणून मी सांगणार होतो, थोडंसं विसरलो मग सांगताना, की रेड झोन म्हणजे पुणे, मुंबई, मालेगाव, सोलापूर ह्या सगळ्या आपल्याकडे सगळे रेड झोन मधले मॅक्सिमम, पण आपल्या सगळ्या एक्सेप्ट सांगली आता सगळं रेड झोन आहे टोटल सध्या. तिकडून आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आपण काय करतोय, कंपल्सरी स्वॅब घेतोय, स्वॅबचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याशिवाय त्याला घरी सोडतच नाही. त्यामुळे इथून पुढे प्रोसिजर बाबतीत काही शंकाच नाही आहे कुठली. त्यामुळे आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे ते असलंच पाहिजे, ते नसेल तर उलट तुम्ही ते सांगणं अपेक्षित आहे. तुम्ही ते सांगा नगरपालिकेला, सांगा किंवा इव्हन डायरेक्टली आम्हाला ते सांगितलं चालतंय, त्याला उचलून नेता येईल आणि त्याचं मेडिकल करता येईल. बिलकुल यशवंतपूरमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यमान खासदार आमचे बंधू दर्शन मानेनी व्यापक मीटिंग बोलवली, त्याबद्दल मी तमाम जयशंकरांच्या वतीनं आणि त्या तालुक्याच्या वतीनं त्यांना मनापासून पहिल्यांदा हार्दिक धन्यवाद देतो. ही उशीर असही मात्र मीटिंग या ठिकाणी आपण घेतली, या मीटिंगच्या निमित्तानं उपस्थित त्या नगरीच्या प्रथम नगराध्यक्षा आमच्या भगिनी
डॉक्टर नीता माने सर्व पोलीस अधिकारी प्रशासनाच्या वतीने प्राण साहेब असतील डीवायएसपी अडचण डीवायएसपी या नगरीच्या सी ओ त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रातले सर्व डॉक्टर्स मंडळी सर्व नगरसेवक पत्रकार मित्र नागरिक बांधव पहिल्यांदा आपण या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री सर्व पोलीस प्रशासन सर्व महसूल अधिकारी डॉक्टर्स मंडळी त्यांचे नर्स या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या ज्या लोकांनी आपलं योगदान दिलं ते सर्व दानशूर लोक आणि पत्रकार बांधव या सगळ्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये पहिल्यांदा आपण त्यांचं अभिनंदन करूया. दादा प्रशासनामध्ये काम करत असताना कोण कुठल्या पदावर आहे या गोष्टीला मला वाटतंय काम करत असताना महत्व असेल, मात्र लोकांच्या दृष्टीनं संकटाच्या वेळी जो जो कोण या यंत्रणेच्या भल्यासाठी काम करतो आरोग्यासाठी काम करतोय त्या सर्वांना तेवढ्या न्यायानं वागवायला पाहिजे. आज या ठिकाणी मी एक सामान्य नागरिक म्हणून माझी भूमिका मांडायला लागलो. मगापासून बऱ्याच लोकांनी आपली मतं सांगितली, त्यांच्या नजरेला जे दिसलं ते काही लोक बोलले काही लोक बोलले नसतील, मात्र दोस्तांनो या जगाचा नियम आहे भुकेलेल्या मुलाला रडल्याशिवाय आई सुद्धा पाना पाजत नाही. इथं तर ही कोरोनाच्या विरोधातली लढाई आहे. प्रशासन म्हणून प्राण साहेब 2 मिनिटं वाईट वाटेल आपल्याला, मी स्पष्ट बोलतो, प्रशासन म्हणून लोकप्रतिनिधी असतील आरोग्य यंत्रणा असेल पोलीस प्रशासन असतील आपण कमी पडायला. यशवंतपूर हे मोठं शहर आहे आणि या मोठ्या शहरामध्ये तेवढ्या दाटीवाटीनं काही ठिकाणी लोकांची वस्ती आहे, काही लोकांची काही ठिकाणी विरळ वस्ती आहे, मात्र या सगळ्या गोष्टीकडं आतापर्यंत गांभीर्यानं बघितलं गेलेलं नाही. लागू नये गावामध्ये आपल्या हा रोगराई या ठिकाणी पसरू नये या बाबतीत खबरदारीच्या योजना घेण्या कुठेही प्रशासन कसूर करणार नाही याची आपण खबरदारी या ठिकाणी घेतोय. पण प्रशासन म्हणजे कोण, मगाशी दादांनी जे सांगितलं प्रशासन म्हणजे इथं बसलेले वर लोक नाहीत, तुम्ही स्वतःच या ठिकाणी प्रशासन आहात. या गावातलं प्रत्येक ग्रामस्थ हा प्रशासनाचा भाग आहे, प्रत्येक नागरिक हा खऱ्या अर्थानं ज्यावेळी कर्तव्य दक्ष होतो आणि खऱ्या अर्थानं उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या संकटावर जर मात करायची झाली तर स्वयं मर्यादा जो घालून घेतो तो निश्चितपणे प्रशासनाचा भाग आहे. आणि मग एकटं प्रशासन किती लोक आणि किती पोलीस किती घरांच्या बाहेर आपण होम क्वारंटाईन करून ठेवली, किती पोलीस आपण ठेवू शकतो, प्रत्येकाच्या दारामध्ये जाऊन या ठिकाणी अंगणवाडी सेविका जाऊन येतात, प्रत्येक जणांना आशा वर्कर जाऊन येतात, त्यांचं काम त्या बिचाऱ्या करतात, पण प्रत्येकाला आपण खरी माहितीच नाही दिली. आमच्यात सर्दी ताप खोकला असेल तर त्याला लपवून ठेवला आणि इतरांची तपासणी करून घेतली का, तर ह्याला तपासणी केली तर आपण कुठेतरी यांना नेऊन क्वारंटाईन करतील, याची तपासणी केली तर कुठेतरी आपण अडचणीत येऊ. लहान मुलं असली तर जास्त काळजी घेतात लोक, एखादी गरोदर माता असेल घरामध्ये किंवा वडीलधारी माणूस असेल तर विचार असू दे आपल्या घरातच आपण बघू. पण माझं एवढंच या निमित्तानं या ठिकाणी सर्व माझ्या असणाऱ्या आम लोकांना या ठिकाणी जनतेला विनंती करायची आहे की आपली सुरक्षितता खऱ्या अर्थानं आपल्या हातामध्ये कमी पडतोय हे आपण गावागावामध्ये बघायला पाहिजे. काही गावांमध्ये तर दादा आपण उदाहरणं या ठिकाणी अनेक सांगू शकतो, पण सगळीकडे प्रशासन पुरू शकत नाही. तुम्ही त्या ग्राम समित्या मगाशी ज्याचा प्रभाग समित्यांचा उल्लेख या ठिकाणी दादा गाडगे साहेबांनी अतिशय महत्वाचं सांगितलं की ज्या प्रभाग समित्या आहेत त्या प्रभाग समित्यांनी जर कर्तव्य दक्षपणे आपल्या गावाची सुरक्षितता करायचं ठरवलं आणि त्यामध्ये जर कुठला कसूर केला नाही तर निश्चितपणे आपण त्या आटोक्यात आणू शकतो. प्रशासनाला माहिती प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचू शकत नाही, प्रत्येक ठिकाणी नगरपालिका पोहोचू शकत नाही, प्रत्येक ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासन पोहोचू शकत नाही. तुम्ही सगळ्यांनीच त्याला मदत केली पाहिजे. एखाद्या वडीलधाऱ्यानं कान धरले पाहिजेत पोरं बाहेर गेली तर आणि सांगितलं पाहिजे तू माझ्या घरामध्ये परत चल, तुझ्यामुळे माझ्या लेकरांना परत होण्याची शक्यता आहे. हे आपल्या घराचं आपण पहिल्यांदा या ठिकाणी नियोजन लावलं पाहिजे, प्रत्येकानं स्वयंशिस्तीचं पालन केलं पाहिजे आणि तरच आपण खऱ्या अर्थानं करोनासारख्या ह्या महामारीवर आपण विजय मिळवू शकू. आज राज्याचे मुख्यमंत्री माझे दर 2 दिवसाला साहेबांशी कॉन्टॅक्ट होतो, चर्चा होते, प्रचंड टेन्शनमध्ये आणि प्रचंड खऱ्या अर्थानं या परिस्थितीमध्ये एखाद्या नेतृत्वाला कस लागतो ना, म्हणजे अशा परिस्थितीला सामान्य
साहेब आता मुख्यमंत्री झाले आणि अशा पद्धतीचं या ठिकाणी संकट महाराष्ट्रावर आणि देशावर त्या ठिकाणी आणि जगाभरामध्ये या ठिकाणी तयार झालं. कुणीही अशा संकटाला अमेरिकेसारखा देश सुद्धा तयार नाही. लक्षात घ्या, यंत्रसामग्री आहे म्हणतो, त्यांच्याकडे ऍडव्हान्स्ड आपल्यापेक्षा कितीतरी टेक्नॉलॉजी आहे, सायन्स किती पुढे गेलं आहे आपण म्हणतो, पण हतबल झालेलं प्रशासन तिथलं आपल्याला दिसतंय, शासन तिथं दिसतंय. त्या मानानं खऱ्या अर्थानं आपल्याकडच्या लोकांचं एक परमेश्वर कृपेनं रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे, त्याच्यामुळं रोग प्रतिकार शक्तीचा फायदा सुद्धा भारतीय लोकांचं इम्युन चांगलं असल्यामुळं त्याच्यावर मात करण्यामध्ये काही वेळा प्रमाणात या ठिकाणी होत आहे. दुसरं, याला जर कारणीभूत भविष्यात जर वाढीस पोट ठरणार असेल, मी खरं सांगतो, तर माझ्या स्वतःचा निष्काळजीपणा, मी स्वतःवर न सांगतो, माझ्या स्वतःचा निष्काळजीपणा, मी जर स्वतःची काळजी इतरांची काळजी घेतली नाही तर त्याच्या वाढीस मी स्वतः जबाबदार आहे, हे आपण प्रत्येकाने खूनगाठ स्वतःशी बांधून घेतली पाहिजे. जर आपण दुसऱ्यावर हे न केलं पाहिजे, त्यानं केलं, आमक्यानं केलं, तमक्यानं केलं, कुठं चुकेल तिथं आपण बोट जसं ठेवतोय तसं आपण स्वतः स्वयंशिस्त घातल्याचं भूमिका या ठिकाणी घेतली पाहिजे. आज प्रशासनाचे सर्वच प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी या बैठकीला आहेत. माझ्या या निमित्तानं सीओ मॅडम आपण असाल, डीवायएसपी साहेब असतील, इन्स्पेक्टर साहेब आले तरी मला माहित नाही, ते नाट्यावर असतील, त्या ठिकाणी आहेत, स्वतः ऍडिशनल एसपी साहेब आहेत. माझ्या सक्त सूचना या निमित्तानं या मीटिंगच्या सर्व या निमित्तानं आहेत की कुणाचाही मुलायजा बाळगू नका. कुठल्याही पद्धतीचं राजकारण समाजकारण आम्हाला जे करायचं आहे ते कोरोना नंतर आम्ही श्रीमंत निश्चितपणे करत राहू. आता आपल्या तालुक्यातला आणि या खऱ्या अर्थानं जयसिंगपूर मधला एकही नागरिक या कोरोनाला बळी पडता कामा नये याची खबरदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. प्रशासनानं त्याच्या बाबतीत काटेकोर मॅडम नियोजन केलं पाहिजे. कुणाचंही ऐकू नका. धैर्यशील माने काय फोन करतोय अजिबात त्याचं ऐकायचं ह्या काळामध्ये कारण नाही, जर मी चुकीचं सांगत असेल तर. पण जर एखादी गोष्ट योग्य असेल, एखादी गोष्ट आपल्याला त्या काळामध्ये जर या ठिकाणी पॉझिटिव्ह सुचवली गेली असेल तर जरूर त्या सूचनेचा विचार करून त्या करेक्शन आपण त्या त्यावेळी या ठिकाणी केल्या तर त्या लोकजीवनामध्ये खऱ्या अर्थानं उपयुक्त ठरतात. आजची ही बैठक काही वेगवेगळ्या अँगलनं अतिशय महत्वाची आहे. तालुक्यातले हे पहिलेच पॉझिटिव्ह पेशंट आहेत. आतापर्यंत तालुक्यात दादांनी म्हटलं त्या पद्धतीनं एकही पॉझिटिव्ह पेशंट त्या ठिकाणी नव्हता. आणि जर आपण आत्ता दुर्लक्ष इथं केलं तर त्याचा परिणाम हे तालुक्याचं व्यापारी गाव असल्यामुळं नुसतंच या गावापुरता मर्यादित न राहता त्याचं लोन अनेक गावांमध्ये पसरण्याची शक्यता या निमित्तानं तयार होते. मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेन की उद्याच्या काळामध्ये एकमेकावर बोट दाखवत आपली वेळ परत येणार नाही. ही जर आज वेळ गेली ना आपल्या हातातनं की तुम्ही असं केलं हे आम्ही प्रत्येकानं आपली स्वतःची जबाबदारी समजून जबाबदार नागरिक म्हणून आपल्या बरोबर सर्वांची सुरक्षिततेची खबरदारी आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी म्हणून प्रशासन सज्ज आहे. प्रशासन यंत्रणा अतिशय ताकदीनं याच्यासाठी रात्रंदिवस काम करते. मी नगरपालिकेच्या नगराध्यक्षताई प्रशासकीय प्रमुख आदरणीय सीओ मॅडम आणि इथं असणारा जो नगरपालिकेचा स्टाफ आहे त्याचबरोबर असणारे जे नगरसेवक आहेत त्याचबरोबर या सर्वच या ठिकाणी लोकप्रतिनिधी जे टीम म्हणून या ठिकाणी नगरपालिकेला सुरक्षित ठेवण्यासाठी काम करतायत. अगदी सफाई कर्मचाऱ्यांच्या पासून मेडिकल पॅरामेडिकल टीम पर्यंत जी सगळी टीम या ठिकाणी काम करते या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही आतापर्यंत यशस्वी मोहीम केली. आता पार्ट टू सुरू झालाय, तुम्ही सुरक्षित राहू शकता. पुढच्यानं ऍक्सिडेंट करायचं जर झालाच, ऍक्सिडेंट कोण ठरवून करत नाही, पण गाडी चालवताना तुमची गाडी सुरक्षित चालवणं तुमच्या हातामध्ये आहे, पुढच्यानं कशी चालवायची हे आपल्या हातामध्ये नाही. आता येणारा रोग तुमच्यामुळे आलेला नाही, तुम्ही कुठलीही चूक केली नाही. मग अशी प्रांताधिकारी साहेबांनी सांगितलं ते अतिशय खरं आहे की कुठलीही चूक तुमच्या वतीनं किंवा काय झालं पण आलंय दुर्दैवाने आपल्या नशिबात. मग अशी त्या दादा म्हणत होते की आता हे झालं दुर्दैवाने हे श्राप आहे आणि त्या लागू झालाय. आता त्या श्रापातनं जर सुटका करायची झाली, ह्या दुर्घटनेतनं जर बाजूला जायचं झालं तर काही गोष्टी आपण एकमेकाच्या साथीनं पथ्य पाळल्यानंतर निश्चितपणे त्याच्यावर मात घेऊ शकतो. जयसिंगपूर एक मॉडेल या निमित्तानं उभे करू शकतो की प्रशासकीय मॉडेल, शासकीय मॉडेल, टीम वर्कचं मॉडेल. आणि त्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता कोरोनाचे जे पेशंट येत आहेत ते बऱ्यापैकी बाहेर न येणारे पेशंट आहेत. इथं असणारा कम्युनिटी स्प्रेडला आपण आळा घातलायचं म्हणजे प्रशासनाचं, लोकप्रतिनिधींचं, इथं असणाऱ्या सर्व प्रशासकीय यंत्रणेचं, सर्व पॅरामेडिकल आणि पोलीस डिपार्टमेंटचं मनापासून कौतुक आहे. इतर जिल्ह्यांमध्ये साहेब कम्युनिटी स्प्रेडची काही ठिकाणी सुरुवात आणि लागण झालेली आहे पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे कोणी पेशंट येतात ते बऱ्यापैकी बाहेर न येणारे पेशंट आहेत.
इथं कम्युनिटी स्प्रेडचा अजून धोका आलेला नाही, पण तो होणार नाही या अंधविश्वासात राहू नका. कुणीतरी आलं आणि त्यांच्याकडनं कोरोना या ठिकाणी आलाय, जशीपूरची कोणतीही चूक यामध्ये किंवा नागरिकांनी कुठलं पथ्य पाळायला कमी पडलंय असं नव्हे निश्चितच. तरी सुद्धा ते आलेले सुद्धा आपलेच बांधव आहेत, ते निश्चितपणे परत या ठिकाणी दुरुस्त होतील, त्याच्यामध्ये कोणती अडचण नाही. पण आपण याच्या पुढे अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. मी जशीपूरच्या आम नागरिकांना एवढीच विनंती करतो, स्टे होम स्टे सेफ. थँक्यू.